ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज सगळ्या शिक्षक प्राध्यापकांना भेटताना एक आनंद आहे, कारण जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जे सगळे शिक्षक भेटले खरं त्यामुळेच आज कॉर्पोरेट क्षेत्रात काहीतरी काम करण्याची संधी मिळाली आहे। अगदी माझ्या नाशिकच्या गुरुकृपा क्लासचे कांडेकर सर असतील किंवा माझ्या पेठे विद्यालयाचे गोटखिंडीकर सर असतील, पंचवटी कॉलेजचे वसंतराव जोशी सर किंवा अगदी आपल्या भोसलाचे आणि माझे सर प्राध्यापक दिलीप बेलगावकर सर असतील, असे सगळे शिक्षक मंडळी जर जीवनाच्या वेगळ्या टप्प्यानं भेटली नसती तर जीवनात जे काही चांगले निर्णय करता आले ते कदाचित करता आले नसते। सत्राला सुरू करूया, प्रेझेंटेशन शेअर करता आलं तर परिचय तसा झालाच आहे, पण थोडक्यात सांगायचं तर मी आता हिंदुस्तान कोका कोला मध्ये इन्स्टिट्यूशन सेल्स बघतो देशभराचं आणि गेल्या 20 वर्षांमध्ये कॅडबरी मॉन्डलीज म्हणून जी आता कंपनी आहे, ब्रिटानिया आहे, पेप्सी आहे, अशा वेगवेगळ्या कंपनीत काम केलं, आता कोका कोला मध्ये आहे आणि सुरुवात नाशिकच्याच सपट चहामधून झालेली आहे, त्यामुळे तशा अर्थाने चहावाला आहे। सो यू नो नाव यू हॅव अ प्राईम मिनिस्टरल मटेरियल इन फ्रंट ऑफ यू। हे सत्राचं इंग्रजीतलं नाव जरी असं मोठं असं लांबलचं की एनरिच युअर डीलिंग विथ पीपल, तरी थोडक्यात आणि मराठीत सांगायचं तर थोडक्यात संवादातील श्रीमंती असं आपण त्याला म्हणू शकतो। की आपला जो आपण कदाचित बिझनेसमॅन असू, एक पालक असू किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणा किंवा शिक्षक म्हणून, आपल्याला आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासातही रुची असते आणि आपल्याला इतरांबरोबरही काही ना काही प्रमाणात डील करावं लागतं, त्यांच्याशीसुद्धा आपल्याला इंटरॅक्ट करावं लागतं आणि त्यांच्याही व्यक्तिमत्व विकासामध्ये कुठेतरी आपल्याला योगदान द्यावं लागतं। तर हा सगळा विषय ट्रान्झॅक्शनल अनालिसिस नावाची जी एक व्यवस्थापनातील कॉन्सेप्ट आहे, मॅनेजमेंट कॉन्सेप्ट, त्याच्या आधारे आपण थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणून याचं मराठीतलं या सत्राचं नाव काय असावं असा विचार करताना मला आठवलं की संवादातील श्रीमंती असं आपण याला म्हणू शकतो। त्यामुळे हे ते याच्यावर आपण थोडी चर्चा करूया, पुढे जाऊया। मुळात ही जी ट्रान्झॅक्शनल अनालिसिसची जी कॉन्सेप्ट आहे ही एरिक बर्न नावाचा जो एक मानस शास्त्रज्ञ होता त्यांनी ही कॉन्सेप्ट लिहिली, त्यालाच पॅरेंट अडल्ट चाइल्ड थिअरी असंही त्याचं नाव आहे। आणि त्याचाच एक शिष्य होता बर्नचा, थॉमस हॅरिस नावाचे, तो असं एकदा म्हटला की आय नॉट ओनली रिमेंबर हाऊ आय फेल्ट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम, स्टील टुडे आय फील द सेम वे। म्हणजे एखाद्या संवादातून आपण एखाद्याला जन्मभराचं व्रण पण देऊ शकतो, इतकं त्या संवादामध्ये किंवा शब्दामध्ये सामर्थ्य असतं। म्हणजे कधी काळी जे काय कोणीतरी बोललं होतं ते बोलल्यानंतर त्यावेळी जसं वाटलं तसं मला आजही वाटतं, माझ्या भावना माझ्या फिलिंग्स आजही तशाच असतात, इतकं त्या शब्दातून आपण कधी कधी कोणाला आनंद देऊ शकतो किंवा दुःख देऊ शकतो, इतकं संवादाचं एका अर्थाने महत्व आहे। या एरिक बर्नने असं म्हटलं की ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर हे मूलभूत युनिट आहे संवादातलं किंवा सोशल इंटरॅक्शन मधलं। मग मूलभूत युनिट म्हणजे काय, तर थोडक्यात जर याचं मला सांगायचं झालं तर जसं आपण एखाद्या भौतिक शास्त्राचे प्राध्यापक आणि आपण सगळेच भौतिक शास्त्र शिकलोय की एखाद्या मूलद्रव्यामध्ये जे अणुरेणू असतात ते त्याचं मूलभूत युनिट असतं, त्या युनिटमध्ये जसं प्रोटॉन असतं न्यूट्रॉन असतं तसं ट्रान्झॅक्शनल अनालिसिस जर आपण म्हटलं तर त्यात काही इगो स्टेट असतात, तर त्याचं त्यांनी नेमकं वर्णन केलं आणि त्याचा इम्पॅक्ट संवादामध्ये किंवा ट्रान्झॅक्शनमध्ये इंटरॅक्शनमध्ये कसा असतो असा सगळा तो विषय आहे।
पुढची स्लाइड आपण यातली बघितली. एरिक बर्नने काय म्हटलं, तो असं म्हटलं की कुठल्याही संवादामध्ये हे जे फेस टू फेस इंटरॅक्शन असते किंवा सोशल रिलेशनशिप मध्ये, तर ती फेस टू फेस इंटरॅक्शन फार महत्वाची असते. आपण जे व्हर्बल कम्युनिकेशन ज्याला म्हणतो ते महत्वाचं असतं. याच्यात पुढे पण खूप थेरीज आहे की बॉडी लँग्वेज पण महत्वाची असते, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन पण महत्वाचं असतं, तेही महत्वाचं असतं आणि व्हर्बल कम्युनिकेशन सुद्धा महत्वाचं असतं. मग त्याचं अनालिसिस कसं करतो आपण, तर त्याने असं म्हटलं की उदाहरणार्थ ए व्यक्तीने एखादं वाक्य म्हटलं की हाऊ इज द सर्व्हिस, किंवा मी असं म्हटलं की या दहाची वेळ या सत्रासाठी सोयीची आहे का, तर हे जे मी बोललो वाक्य इट इज कॉल्ड अ स्टिम्युलस किंवा प्रेरणा, एक स्टिम्युलस मी सोडतो आणि इन रिस्पॉन्स आय गेट सम स्टिम्युलस. मग रिस्पॉन्स काय येतो, कदाचित कोणी म्हणलं हो तुमची सर्व्हिस खूप छान आहे पण मला थोडं डिस्काउंट मिळालं तर चालेल, किंवा मी जर असं म्हटलं ही वेळ सोयीची आहे का दहाची, तर कोणी नाही हो दहाची वेळ सोयीची नाही, मला यावेळेस महाभारत बघायचं असतं, महाभारत 10 वाजता नाही आहे उदाहरण म्हणून. तर हे जे आपण एक स्टिम्युलस पाठवतो आपल्या बोलण्यातून आपल्या वाक्यातून आणि त्याला एक प्रतिसादही आपल्याला मिळतो, म्हणून मग हे एक एक वाक्य म्हणजे ही जी ट्रान्झॅक्शन आहे ही एका अर्थाने शब्दांची देवघेव अशी आपली संवादामध्ये असते. तर हे का महत्वाचं आहे, समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये असं म्हटलं जगामध्ये जगन मित्र जिव्हे पाशी आहे सूत्र, म्हणजे तुमच्या संवादातून तुम्ही जगाला मित्र बनवू शकता किंवा शत्रू बनवू शकता, इतकं या संवादाचं एका अर्थाने महत्व आहे. मग यातच पुढे जाऊया, साधारणपणे असे 15-20 स्लाइड मध्ये आपण एक तासाभरात हा विषय कव्हर करून मग त्याच्यावर आपण चर्चा करूया. मग कॉन्सेप्ट काय आहे, कॉन्सेप्ट असे आहे की आपल्या प्रत्येकामध्ये आपण जेव्हा बोलतो ते आपण 3 इगो स्टेटमधनं बोलत असतो. कधी आपण पॅरेंट इगो स्टेटमधनं बोलतो एखादं वाक्य, कधी ऍडल्ट इगो स्टेटमधनं बोलतो, तर कधी चाइल्ड इगो स्टेटमधनं आपण ते बोलत असतो. आणि मग असं नाही की एखादा जर पॅरेंट इगो स्टेटमध्ये तर तो आयुष्यभर पॅरेंट इगो स्टेटमधनच बोलतो. तर जसं शेअर मार्केट फ्लक्च्युएट होत असतं तसं संवादामध्ये सुद्धा आपल्याही इगो स्टेट या बदलत असतात. आणि म्हणून अनेकदा आपण सांगतो की आपल्या अनेक ज्या मिटिंग असतात महत्वाच्या या आपण फेस टू फेस करण्याकडे आपला कल असतो. बऱ्याच गोष्टी आपण फोनवर क्लोज करत नाही, आपण तो नाही एकदा भेटू आणि मग ठरवू. हे भेटून ठरवू का, तर हे व्हर्बल कम्युनिकेशन बरोबर जी वार्मथ असते, बॉडी लँग्वेज असते, या सगळ्याच्या आधारावर आपल्याला आपण तो संवाद करतो आणि मग आपण निर्णय घेतो. जसं मी आधी म्हटलं तसं हे पॅरेंट ऍडल्ट अँड चाइल्ड इगो स्टेट नेमक्या काय, तर एक भौतिक शास्त्रातलं उदाहरण बघू आणि एक रसायन शास्त्रातलं की ज्याच्या आधारे ते एक्सप्लेन करता येईल. जसं अणूमध्ये प्रोटीन असतात, न्यूट्रॉन असतात, प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात, इलेक्ट्रॉन असतात आणि हे त्याचे मूलभूत घटक असतात. किंवा आपल्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल किती हे आपण मोजतो. तसं हे एका अर्थाने पॅरेंट इगो स्टेट आपल्यात असते किंवा चाइल्ड इगो स्टेट असते किंवा ऍडल्ट इगो स्टेट म्हणून आपण बोलत असतो. आणि मग किंवा रसायनशास्त्राचं अगदी उदाहरण घेतलं तर ही इंट्रॅक्शन म्हणजे काय असतं, तर समजा मी एखादा स्टिम्युलस पाठवला तो H2 आहे आणि त्याला रिस्पॉन्स आला O चा, तर H2O होईल, पाणी होईल आणि एक वेगळं रसायन बनेल. तेच तर मी H2 स्टिम्युलस पाठवला आणि त्याचा रिस्पॉन्स जर Cl2 आला, क्लोरीन 2 आला ज्याला आपण Cl2, तर ते HCl बनेल. म्हणजे त्याचं त्या इंट्रॅक्शन मधनं पाणी होईल का ऍसिड होईल तयार, हे सगळं त्या इंट्रॅक्शनवर अवलंबून असतो की तुम्ही का स्टिम्युलस पाठवता आणि तुम्हाला रिस्पॉन्स कसा येतो. मग ह्या 3 इगो स्टेट याचं काही ना काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचे काही गुणधर्म आहेत. तर ते आपल्याला कळले की आपल्याला संवादाचं मर्म एका अर्थाने कळेल किंवा नेमकं संवाद करायचा म्हणजे काय, नेमकं बोलणं म्हणजे काय. मग तो घरगुती संवाद असेल, ऑफिसमधला असेल, शाळेतला असेल, कॉलेजमधला असेल, व्यावसायिक इंटरॅक्शन असतील, या सगळ्याचं मर्म त्याच्यात आहे की तुम्ही जे बोलता ते नेमकं कुठल्या इगो स्टेटमधनं बोलता आणि तुम्ही ज्याच्याशी बोलता तो तुम्हाला कुठल्या इगो स्टेटमधनं प्रतिसाद देतो. हे स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स याचं एक कंटिन्युअस सायकल जे आहे ते म्हणजे संवाद असतो. बरोबर, पुढे जाऊया आपण आणि मग
अजून याचं काही उदाहरणांमधनं हे आपल्याला अधिक चांगलं स्पष्ट होईल की उदाहरणार्थ आपण शाळेमध्ये किंवा अगदी लहानपणापासून ऐकत असतो की डोंट टॉक टू स्ट्रेंजर्स, म्हणजे अनोळखी लोकांशी बोलू नका, किंवा काही खाताना नेहमी तोंड बंद ठेवायचं, आवाज करायचा नाही, रस्ता क्रॉस करताना दोन्ही बाजूनी बघा. आता हे जे आहे किंवा एखादं सगळे राजकारणी म्हणजे एक जात करप्ट भ्रष्टाचारी असतात, आमच्या काळात असं नव्हतं. आता ही जी अशी जी वाक्य येतात ते याचा अर्थ काय, ही जी ही वाक्य आहे ही एका अर्थाने पॅरंट इगो स्टेटमेंटनं आलेली वाक्य, कारण त्याच्यामुळे काय की आमच्यास असं नव्हतं, मी सांगतो माझा अनुभव, माझं कंडिशनिंग जसं झालंय त्याच्या आधारावर ही वाक्य आपल्या तोंडातून येतात. मग अशी काही वाक्य तुम्हाला सांगता येतील का की हे एक वाक्य आपण बोलू आणि मग हे वाक्य हे पॅरंट इगो स्टेटमधनं आलेलं आहे असं आपल्याला करते. म्हणजे कोणी रिस्पॉन्ड करायला हरकत नाही, आपण अनम्यूट करून एक 5-10 सेकंदात असं एखादं वाक्य सांगू शकतं की हे वाक्य आणि हे मला असं वाटतं की हे पॅरंट इगो स्टेटमधनं आलेलं स्टेटमेंट आहे, सांगू शकतो, कोणी सुरुवात करायला हरकत नाही. किंवा मी दिलेली उदाहरणं ठीक आहेत मग पुढे जाऊ असं करता येईल. 10 सेकंद जास्त अनुभव आहे तुझ्यापेक्षा मला जास्त अनुभव आहे. हा अगदी बरोबर, तुझ्यापेक्षा मला जास्त अनुभव आहे, बरोबर आहे. अजून एखादं वाक्य, तुमच्यापेक्षा मी जास्त पावसाळे पाहिले, तुमच्यापेक्षा मी जास्त पाहिले. हे अजून एक दोन वाक्य आले, खूप छान वाक्य आली. आणि ही किंवा जे वाक्य पिढीला कोणत्याच गोष्टीचं भान नाहीये, जबाबदारीचं भान नाहीये, आमची पिढी कशी जबाबदारीने मागत होती. आमच्या असं नव्हतं, आमची पिढी जबाबदारीने वागायची, या पिढीला जबाबदारीचं भानच नाहीये, असे जेव्हा वाक्य येतात तेव्हा ते पॅरंट इगो स्टेटमेंटनं आलेले वाक्य असतात. असं ते पुढे जाऊया आणि पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया की जेव्हा कोणी चाइल्ड इगो स्टेटमेंट म्हणतो आणि याच्या गमती पुढे ही कॉन्सेप्ट एकदा समजली की मग त्याच्यानंतरच्या गमती आपण बघूया. तर पुढच्या स्लाइड मध्ये चाइल्ड इगो स्टेटमेंटनं आलेले वाक्य कसे असतात, एखादा असं म्हणतो की भूताचा चेहरा पाहिला आणि मी घाबरूनच गेलो, काश मला एखाद दिवशी चंद्रावर जाता आला तर काय मजा येईल, किंवा काही काय मी जर हे जे काय चाललंय ना महाराष्ट्रात, मी जर मोदींच्या असतं तर हे सरकारच बरखास्त करून टाकलं असतं, हे जे आय विश मला असं वाटतं, असं जे आपल्या फिलिंग्स मधनं येणारे वाक्य असतं किंवा स्वप्न बघणं, तर हे जे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे या असं दर्शवतात की हे जे वाक्य बोललं गेलं ते कोणी बोललं असेल. चाइल्ड इगो स्टेटचा अर्थ असा नाही की ते लहान मुलांनी बोललेलं वाक्य, किंवा चाइल्ड इगो स्टेट म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस लहान मुल बोलतंय, तर मोठी माणसंही बोलताना जर असं बोलायला लागली तर त्याचा अर्थ तो चाइल्ड इगो स्टेट म्हणणं आत्ता या क्षणी आहे असं आपल्याला समजता येईल. त्यात फिलिंग्स किंवा ज्या स्वप्न ड्रीम्स शक्यता असं करेन तसं करेन असं जे येतं तर ते बहुतांशी जे वाक्य असतात ही चाइल्ड इगो स्टेट म्हणणं आलेली वाक्य असतात. मग थोडं पुढे जाऊया, मग ऍडल्ट इगो स्टेट या दोन पेक्षा कसं वेगळं आहे, पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया की ऍडल्ट इगो स्टेटमधनं जेव्हा कोणी बोलतं तेव्हा ती वाक्य कशी असतात. उदाहरणार्थ की भारतामध्ये रोज 400 लोक हे रस्त्याच्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडतात, की मला असं वाटतं की या देशामध्ये भ्रष्टाचार वाढतोय, किंवा तुम्हाला काय वाटतं आपल्या देशातला भ्रष्टाचार कसा कमी होईल, की अरे रे या लॉकडाऊन मध्ये अशी दुर्घटना व्हावी, काय आजार होता का त्यांना, म्हणजे अशी जी वाक्य येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ही जी वाक्य आहे ही कुठे ना कुठे हे एका ऍडल्ट इगो स्टेटमेंटनं आलेली वाक्य, कारण याच्यामध्ये वस्तुस्थितीचा आधार घेतला असतो, फॅक्ट्स लॉजिक डेटा याचा वापर असतो. जेव्हा फॅक्ट्स लॉजिक डेटा याच्यातून बोललेलं असतं, ज्यात समोरच्याचा रिस्पेक्ट असतो, ज्यात कोणाचा आपण अहंकार दुखवत नाही, अशी जी वाक्य असतात ही साधारणतः आपण असं म्हणू शकतो की ही ऍडल्ट इगो स्टेटमेंटनं बोललेली वाक्य आहेत. अगदी बरोबर, मला असं वाटतं, म्हणजे याच्यात काही मी हा असंच आहे असा माझा दावा नसतो, हे माझं मत आहे, माझं मत आहे, जसं तुमचं मत आहे तसं माझं मत असू शकतं,
अशा अर्थाने या बॅकग्राऊंडवर किंवा या बेसवर जे आपण वाक्य बोललोय हे नक्कीच ऍडल्ट इगो स्टेटमेंटनं उच्चारलेलं वाक्य. थोडं अजून पुढे जाऊया म्हणजे या विषयाच्या डेप्थ मध्ये आपण एका अर्थाने जातो. हे प्रास्ताविक झालं किंवा हे या चाइल्ड ऍडल्ट इगो थेरीचं किंवा ट्रान्झॅक्शनल अनालिसिस या कॉन्सेप्टचं हे पूर्वपीठिका झाली. मग याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये कसा करणार अशा सगळ्या त्या पुढच्या भागाकडे जाऊया. तर पुढची स्लाइड ह्या सगळ्या कॉन्सेप्टची एका अर्थाने समरी आहे. समरी काय आहे? पॅरंट इगो स्टेट इज अ टॉट कॉन्सेप्ट ऑफ लाईफ. म्हणजे काय? तर आपण आपल्या बालपणापासून आपल्या पालकांकडनं शिक्षकांकडनं जे काय ऐकत आलो त्याच्या आधारे आपल्या ज्या धारणा बनल्या आहेत किंवा त्याच्या आधारे आपल्या ज्या मनाचं एक कंडिशनिंग एका अर्थाने झालंय तर ती कॉन्सेप्ट आहे. म्हणजे हे टॉट कॉन्सेप्ट ऑफ लाईट, कोणतरी शिकवलेली अशा प्रकारची ही कॉन्सेप्ट आहे. त्यातून जे वाक्य येतात की त्यातनं मग हे नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात हे कधीही विसरू नको, अशा अर्थाचे जे वाक्य मग त्यातून येतात ते पॅरंट इगो स्टेटचं उदाहरण आहे. तसंच चाइल्ड इगो स्टेटमध्ये एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की फेल्ट कॉन्सेप्ट आहे. म्हणजे काय? तर आपल्या बाहेरच्या ज्या घटना घडत असतात त्याच्यावर आपल्या ज्या फिलिंग्स असतात किंवा आपली जी रिॲक्शन येते त्या वेळेस तर त्या रिॲक्शनचं प्रतिबिंब आपल्याला चाइल्ड इगो स्टेट मधल्या वाक्यांमधनं काही ना काही मिळतं. आणि मग जेव्हा आपण रागावलेला असतो किंवा चिडलेला असतो तेव्हा हे चाइल्ड इगो स्टेट हवी होतो आपल्या मधला आणि मग त्यातून आपण बोलत असतो. आणि म्हणून आपण अगदी लहानपणापासून आपणही हे शिकलोय की आपण रागावलो असेल चिडलो असेल तर कुठलाही निर्णय करू नये, शांत व्हावं आणि मग निर्णय घ्यावा. का? आपण जे चिडतो रागावतो ते चाइल्ड इगो स्टेट आपल्यातली हवी असते आणि मग त्या इगो स्टेट मधनं जर आपण निर्णय घेतला काही तो कदाचित चुकू शकतो किंवा आपण लोकांना दुखवू शकतो. आणि म्हणून ते जे ट्रिपल तलाक मध्ये एक आता क्लॉज आलाय ना की तलाक 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 ह्याला मान्यता नाही. का? कारण तलाक 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 एकाच वेळेस तीनदा तलाक कुठून येतो? तर याचा अर्थ तो व्यक्ती चिडलेला आहे आणि म्हणून त्याला मान्यता देऊ नये. कारण त्या चिडलेल्या काला त्या चिडून उच्चारलेलं ते वाक्य आहे म्हणून ते व्हॅलिड नाहीये. एका अर्थाने आपण हे रिलेट सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आणि सामाजिक परिस्थितीमध्ये करू शकतो. आणि जे ऍडल्ट इगो स्टेट आहे इट इज अ थॉट कॉन्सेप्ट ऑफ लाईफ. थॉट कॉन्सेप्ट ऑफ लाईफ म्हणजे काय? तर आपण विचार करतो, शिकल्यानंतर आपण विचार करायला प्रवृत्त होतो आणि मग असं विचारपूर्वक आपण जे काही बोलतो दॅट इज थॉट कॉन्सेप्ट ऑफ लाईफ. आणि मग त्याचं हे एका अर्थाने उदाहरण आहे आणि आपण त्यातले सगळ्यांनी सांगितलं पण ते वस्तुनिष्ठ एका अर्थाने विश्लेषण करून मग आपण बोललेलं वाक्य असतं. आता प्रत्यक्ष जेव्हा आपण एखादी इंटरॅक्शन होत असते, आपण संवाद बोलत असतो, ते काय एकाला एक वाक्य नसतं. इट इज अ सेरीज ऑफ सेंटेन्स. किंवा एक संवाद 5 मिनिटाचा झाला तर त्यात 5-25 वाक्य आपण वापरतो, 5-25 वाक्य समोरचाही बोलतो. मग एवढा वेळ असतो का? तर हे स्पॉन्टेनियस होत जातं आणि या 5 मिनिटाच्या संवादामध्ये कदाचित आपण 1-1.5 मिनिटं पॅरंट इगो स्टेटमेंटने बोलत असू, कदाचित मध्येच आपण ऍडल्ट इगो स्टेटमध्ये जाऊ, कदाचित मध्येच आपण चाइल्ड इगो स्टेटमध्ये जाऊ, समोरचा पण त्याच्या इगो स्टेट बदलत असतो. त्यामुळे हे एका अर्थाने अशी एक इंटरॅक्शन आहे की समोरच्याची इगो स्टेट बदलते, आपली इगो स्टेट बदलते आणि ती बॅलन्स बॅलन्स करत करत एका अर्थाने आपली इंटरॅक्शन होत असते. मग ती सक्सेसफुल इंटरॅक्शन व्हायची असेल तर आपल्याला या थेरीचा जर वापर केला आपण तर ती अतिशय सक्सेसफुल इंटरॅक्शन आपली होऊ शकते. आणि त्यालाच एका अर्थाने मी जे म्हटलं की आपण आपल्या संवादामध्ये श्रीमंती आणू शकतो. पुढे जाऊया. मग हे जे संवाद होत असतो तर हे आपण जसं म्हणतो की आपला चेहरा हा मनाचा आरसा आहे आणि जसं चेहऱ्याला महत्व आहे तसं संपूर्ण बॉडी लँग्वेजला एक महत्व आहे. तेव्हा आपण समोर असताना आपण एक अंदाज घेऊ शकतो की समोरचा कुठल्या इगो स्टेटमेंटने बोलतोय. तर जे काही व्हर्बल क्लूज असतात तो व्हर्बल क्लूज च्या आधारे किंवा ठरवू शकतो की फिजिकल क्लूज आणि व्हर्बल क्लूजच्या आधारे आपण ओळखू शकतो की समोरचा नेमका कुठल्या इगो स्टेटमध्ये आहे. लोक जे बोलतात तेव्हा आपण समजू शकतो की हा पॅरेंट इगो स्टेटमधनं आता बोलतोय. तसंच जो चाइल्ड इगो स्टेटमधनं जो व्यक्ती बोलत असतो तर
त्याचे पण फिजिकल क्लूज काय असतात की आवाज मोठा असतो, मोठ्याने बोलतो, मोठ्याने हा 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 करून हसतात आणि मग बोलतात, हसता हसता मोठ्याने लाऊड असं त्यांचं बोलण्याचा व्हॉइस असतो. तर त्यातून जेव्हा बोलतात तेव्हा समजू शकतात की हा समोरचा व्यक्ती आत्ता या क्षणी हा हाईल्ड इगो स्टेटमध्ये आहे. मी एक काही बँडविड्थ आणि जेव्हा एखादा संजय स्लाइड फार मागे पुढे होतो, कोणी ऍडल्ट इगो स्टेटमध्ये असतो तेव्हा त्याचं तो जे डेमॉन्स्ट्रेट करतो तो एम्पथी डेमॉन्स्ट्रेट करतो. एम्पथी म्हणजे काय, मी तुमच्या भावनांशी सहमत आहे असं बोलून, आणि त्याचे आईज कंटिन्युअस ब्लिंक होत असतात बोलताना, त्यामुळे त्याच्यावर नाही आपल्याला कळू शकतं की हा सारखे डोळे ब्लिंक होत आहे याचा अर्थ माणूस जो आहे हा ऍडल्ट इगो स्टेटमध्ये आहे. आणि हे घरी सुद्धा आपण हे प्रयोग करायला हरकत नाही की बायकोचे डोळे मिचकत असते आणि तेव्हा आपण बोलतो याचा अर्थ आता ऐकण्याच्या मनस्थितीत आहे. हो, फिजिकल क्लूज आपण लक्षात घेऊन आपला संवाद घरातही करू शकतो. आणि व्हर्बल क्लूज काय असतं की आय थिंक, मला असं वाटतं, हे शक्य आहे डेटाचा वापर करून, फॅक्टचा वापर करून, किंवा बोलतानाही जे आपण 5 W's म्हणतो, व्हाय, व्हॉट, व्हेन, वेअर, याचा वापर करून जेव्हा असं का, कधी झालं, केव्हा झालं, कोण, कधी, काय, असे जे वापरून जेव्हा कोणी एखादं वाक्य बोलत असतं त्या क्षणी ती व्यक्ती ही ऍडल्ट इगो स्टेटमध्ये आहे हे आपण समजतो. त्याचा ऍडल्ट इगो स्टेटमधनं बोलताना उद्देश असतो की आपण जे बोलतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न असतो, क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न असतो. पॅरेंट चाइल्ड ऍडल्ट इगो स्टेट, त्याच्या पॅरेंट चाइल्ड इगो स्टेट बरोबर जे आदळतं आणि त्यातून मग आपल्याला असं वाटतं की आज चांगली झुंपली वगैरे. तर हे जे आपल्या भोवता आपल्या ज्या भावना असतात त्याच्या आधारावरच आपण ठरवतो की आपण आता या क्षणी कुठल्या इगो स्टेटमधनं बोलावं किंवा कुठल्या इगो स्टेटमधनं आपण रिॲक्ट होतो किंवा रिस्पॉन्ड करतो. तर हे एकदा ही यातली कॉन्सेप्ट आहे. पुढच्या स्लाइडला जाऊया. मग आपण जेव्हा कुठलाही संवाद करत असतो, एखाद्याशी इंटरॅक्शन करतो, मग ती संवाद यशस्वी कधी होतो, तो संवाद किंवा ज्याला आपण सक्सेसफुल कम्युनिकेशन कधी म्हणू शकतो, ती ट्रान्झॅक्शन इफेक्टिव्ह झाली असं कधी म्हणू शकतो, तर जेव्हा तो संवाद पूरक असतो तेव्हा आपण समजतो की हा संवाद हा यशस्वी संवाद आहे. बहुधा आपण जेव्हा नाटक बघतो किंवा सिनेमा बघतो त्यातले संवाद आपल्याला जास्त इफेक्टिव्ह वाटतात. का? कारण ते संवाद लिहिलेलेच असे असतात की ते पूरक असतात. किंवा नाटकातल्या किंवा त्या स्किटमधल्या ज्या रिॲक्शन्स असतात या पूरक असतात. आणि त्यामुळे आपल्याला मग आपण जेव्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा बघतो तेव्हा ते समीर चौगुलेचे आणि विशाखा सुभेदारचे संवाद ते आपल्या अधिक भावतात. कारण ते पूरक असतात. ते पूरक असतात कारण ते या इगो स्टेटमधनं जर आपण बघितलं कधी त्या संवादांकडे तर आपल्या लक्षात येईल की जेव्हा एकाचा पॅरेंट इगो स्टेटमधनं रिस्पॉन्ड जात असतो तेव्हा दुसऱ्याचा चाइल्ड इगो स्टेटमधनं त्याला जर रिस्पॉन्ड करेल तर ती पूरक इंटरॅक्शन होते. किंवा जेव्हा एक व्यक्ती ए इगो स्टेटमधून ऍडल्ट इगो स्टेटमधनं बोलते आणि बी व्यक्ती पण ऍडल्ट इगो स्टेटमधनंच त्याला प्रतिसाद देते तेव्हा ती जी इंटरॅक्शन आहे ती पूरक होते आणि तो संवाद एका हाताने आपण म्हणतो की स्मूथ चाललाय असं आपण म्हणू शकतो. म्हणजे समर्थाने सुद्धा दासबोधामध्ये सांगितलं काय की पिंडे पिंडे मतीर भिन्न, प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या, त्याचं मत वेगळं असतं आणि वादे वादे जाय ते तत्वबोधा, किंवा अशा चर्चेमधनं शेवटी तत्वबोध होतो. पण त्यांनी जे तिसरं वाक्य त्यातलं महत्वाचं सांगितलंय, त्यांनी असं सांगितलं होतं, तुटे वाद तो संवाद हितकारी, ज्याच्यातनं वाद तुटतो तो संवाद जो आहे तो हितकारी संवाद आहे. हा जो सक्सेसफुल संवाद आहे किंवा सक्सेसफुल कम्युनिकेशन आहे याच्यामध्ये इगो स्टेटचं जो इंटरॅक्शन असतात या पूरक असतात. त्या आपणही हे जर समजून संवाद केला किंवा समोरचा कुठल्या इगो स्टेटमधनं बोलतो हे कळलं तर आपण आपली पूरक त्याच्या प्रकारची रिॲक्शन आपण देऊ शकतो. जर समोरचा माझ्याशी पॅरेंट इगो स्टेटमधनं बोलत असेल तर एकतर मी त्याला चाइल्ड इगो स्टेटमधनं उत्तर दिलं तर ती इंटरॅक्शन स्मूथ होते. तसंच मी जर ऍडल्ट इगो स्टेटमधनं बोलतोय आणि मला जर रिस्पॉन्स मात्र चाइल्ड इगो स्टेटमधनं आला तर ती क्रॉस कम्युनिकेशन एका अर्थाने होतं. म्हणजे रिसिव्हर आणि सेंडर यांच्यामध्ये ते क्रॉस कम्युनिकेशन कधीतरी होतं. तर हे आपण थोडस लक्षात घेऊ, पुढे जाऊया. मग याचे काही उदाहरण आहेत, फार गमतीशीर उदाहरण आहेत.
आता उदाहरणार्थ जेव्हा मी असं म्हणतो की एक इफेक्टिव्ह ट्रान्झॅक्शन जे आहे इट हॅज टू बी कॉम्प्लिमेंटरी, ते कॉम्प्लिमेंटरी किंवा पूरक अशी ती इंटरॅक्शन झाली पाहिजे. एक उदाहरण आहे, फॉर एक्झाम्पल एक एजंट पहिला एक व्यक्ती असं म्हणतोय की घरात तुला माहिती आहे का रिमोट कुठे ठेवलाय, आपला घरोघरी चालणारा संवाद आहे की रिमोट कुठे ठेवलाय, आणि त्याला जर प्रतिसाद असा आला समोरून की मला असं वाटतं रिमोट डेस्कवर आहे किंवा टीव्ही जवळच आहे, त्याचा अर्थ ही इंटरॅक्शन काय झाली तर ऍडल्ट इगो स्टेटमधनं कोणी विचारलं की व हा रिमोट कुठे आहे, आणि त्याला उत्तर जे आलं की हा रिमोट हा डेस्कवर आहे, म्हणजे ऍडल्ट टू ऍडल्ट एका अर्थाने इंटरॅक्शन झाली. पण तेच आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया, पुढे जाऊया. जर क्रॉस कम्युनिकेशन झालं तर काय होतं, माझ्यातल्या पॅरेंटनी असं विचारलं अरे रिमोट कुठे गेला इथे ठेवलेला, आणि समोरून उत्तर असं आलं की तुम्ही नेहमी मलाच दोष ठरवता, मीच काय रिमोट इकडे तिकडे ठेवतो का, म्हणजे असं जर उत्तर आलं त्याचा अर्थ क्रॉस कम्युनिकेशन झालं, कारण माझ्यातल्या पॅरेंट इगोनी असं ट्रान्झॅक्शन केलं की स्टिम्युलस असा दिला होता की रिमोट कुठे आहे, समोरच्या ऍडल्टला केलेला होता तो रिस्पॉन्स की रिमोट कुठे, साधा विचार रिमोट कुठे ठेवलाय, उत्तर काय आलं मीच ठेवतो का इकडे तिकडे, तुम्हाला नीट ठेवता येत नाही का वगैरे, म्हणजे त्याच्यातल्या समोरच्या व्यक्तीतल्या चाइल्ड इगो स्टेटमधनं रिस्पॉन्स आला. तर हे क्रॉस कम्युनिकेशन किंवा क्रॉस ट्रान्झॅक्शन याच्यात झाली, मलाच दोष देता तुम्ही, तर मग क्रॉस कम्युनिकेशन झालं की संवादामध्ये विसंवाद निर्माण झाला असं आपल्याला म्हणता येईल. मग हा ठीक करता येईल का, मग ठीक कसा करायचा, बोलता बोलता आपल्याला असं क्रॉस कम्युनिकेशन झालं मग ते नीट कसं करायचं तेही आपण पुढे बघूया, पुढच्या स्लाइडला जाऊया. आणि एक उदाहरण क्रॉस ट्रान्झॅक्शनचं अजून एक बघूया. तर पहिल्या व्यक्तीने असं म्हटलं की हाऊ आर यू, काय कसं काय कसा आहे तू, उत्तर ऍडल्टनी विचारलं होतं ऍडल्टला आहे का, तुम्ही ऍडल्ट इगो स्टेटनी दुसऱ्याच्या ऍडल्ट इगो स्टेटला विचारलं की तू कसा आहेस, तू कशी आहेस, उत्तर काय आलं अच्छा आजच तुम्हाला माझी काळजी वाटली का, म्हणजे काय झालं समोरच्याच्या ऍडल्ट इगो स्टेटकडनं रिस्पॉन्ड नाही आला, रिस्पॉन्स आला त्याच्या चाइल्ड इगो स्टेटमधनं, तुला काय काळजी आहे का माझी. तर हे जे क्रॉस ट्रान्झॅक्शन होतं हा विसंवाद आहे. मग याचे अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात दिसतातच. बऱ्याचदा काय असतं की हे एकदा आपल्याला ही कॉन्सेप्ट कळली, आता एक गमतीशीर उदाहरण घेऊया आपण. एक इंटरॅक्शन आहे आणि समोर तुमच्या पुढे स्लाइडमध्ये तुम्हाला दिसत आले की सुपरवायझरने विचारलंय व्हॉट इज द टाइम नाव, किती वाजले या क्षणी, किती वाजले, आणि ज्युनियर स्टाफ मेंबरने रिस्पॉन्स दिलाय की माझ्या घड्याप्रमाणे 10:15 ही इंटरॅक्शन आहे. तर तुम्ही सांगाल का यातले सुपरवायझर कुठल्या इगो स्टेटमधनं बोललाय आणि त्याला उत्तर कुठल्या इगो स्टेटमधनं आलंय, काय सांगताय? सुपरवायझर बोलले ऍडल्ट स्टेट इगो मधून आणि उत्तर आलं चाइल्ड इगो स्टेट मधून. अच्छा, असं का वाटलं तुम्हाला चाइल्ड इगो स्टेट मधून आलं? कारण त्याने काही विचार न करता अगदी बालिशपणे उत्तर दिलं ना, त्यामुळे माझ्या घड्याप्रमाणे. कदाचित 10:15 असतील त्या क्षणी की आता किती वाजले, आता 10:15 असं बैल हा 10:15 झाले. तर पण गमतीशीर उदाहरण आहे, मुद्दा मी त्यासाठी दिला. त्या स्लाइड मध्ये आपण बघू की हे गमतीशीर काय. नेक्स्ट स्लाइड मध्ये समजे सुपरवायझरनी ऍक्च्युली जेव्हा विचारलं की किती वाजले बघितले का, काय किती वाजले, आता ते बोलताना जर असा टोन असेल की किती वाजले, त्याचा अर्थ काय की यू आर लेट नाऊ. आणि मग ज्युनियर स्टाफ मेंबरनी काय उत्तर दिलं की माझ्या घड्याप्रमाणे 10:15 याचा अर्थ काय, आय डोंट केअर, उशीर झाला तर झाला. तर म्हणजे ह्या पण कॉम्प्लिमेंटरी आहे तसं बघितलं तर, या ज्या ट्रान्झॅक्शन आहे दोन्ही, पहिल्यांदा पॅरेंट इगो स्टेट मधनं विचारलं गेलं की यू आर लेट, किती वाजले बघितलं का, म्हणजे पॅरेंट चाइल्डला म्हणतोय, आणि उत्तर आहे चाइल्डनी पॅरेंटला दिलंय आय डोंट केअर. तर इंटरॅक्शन तर पूरक आहे, पण हा संवाद
जरूर नाही की हा सुसंवाद आहे. आणि बऱ्याचदा असे जे हिडन मेसेज किंवा याला म्हणतो का बिटवीन द लाईन्स बोललं जातं आणि असेच संवाद चालतात राजकारणामध्ये, ज्याला कुपरखळ्या मारणं म्हणतात किंवा कमेंट मारणं म्हणतात, असं ते चालू असतं. मग हे आपल्याला जर बियॉन्ड द लाईन आणि बिटवीन द लाईन असं वाचता आलं तर आपण आपली इगो स्टेट ठरवू शकतो की आता कुठल्या इगो स्टेटमधनं हा संवाद आपल्याला नेव्हिगेट करायचा आहे. कारण आपल्या शेवटी आपण जे इंटरॅक्शन करतो आपला हेतू काय, की ह्या आपल्याला सक्सेसफुल इंटरॅक्शन करायची आणि आपल्याला संवादातून श्रीमंती गाठायची आहे. तर ही संवादातील श्रीमंती मग कशी गाठणार, तर हे कॉन्सेप्टचा वापर आपण करू शकतो. मग आपण एकदा माहिती आहे की अच्छा आपल्याला जे उत्तर आलंय हे किंवा जो प्रश्न आलाय हा कुठल्या इगो स्टेटमधनं आलाय, त्याप्रमाणे आपण आपलं इगो स्टेट ठरवून रिस्पॉन्ड केलं तर आपण तो संवाद एका अर्थाने नेव्हिगेट करू शकतो. तर ते कसं ते थोडं पुढे बघूया. मग यात काय की एक बऱ्याचदा असं म्हणतात की कोण बोललं यापेक्षा कसं बोललं हे महत्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही इंटरॅक्शन मध्ये काय बोललं कोण बोललं हे सुद्धा महत्वाचं असतं. म्हणजे मित्र असं म्हणून जर मी म्हणायला लागलो तर त्याचा काही इम्पॅक्ट येणार नाहीये, पण आज रात्री 8 वाजता मित्र असं जर कोणी म्हटलं राष्ट्रीय टेलिव्हिजनवरनं तर त्याचा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे कोण बोलतं हे महत्वाचं आहे आणि कसं बोलतं हेही जास्त महत्वाचं आहे. त्या स्लाईडमध्ये पण समोर तुम्हाला दिसेल की इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये जवळजवळ 38% 38% इफेक्टिव्हनेस डिपेंड्स ऑन द वे इट इज सेड. याचं एक खूप गमतीशीर उदाहरण बऱ्याचदा मी सांगत असतो आणि आत्ताही खरं तर तुमच्यापुढे ठेवतो. आता एक वाक्य आहे, वाक्य असं आहे की एक मुलगी तिच्या मैत्रिणीला सांगते, मुलगी तिच्या मैत्रिणीला काय सांगते की अभिषेकने आज मला मागणी घातली, किंवा आपण आत्ताच्या बोली भाषेत बोलायचं तर अभिषेकने आज मला प्रपोज केलं, असं एक मुलगी दुसऱ्या मुलीला सांगते. आता नेमकं कुठल्या शब्दावर जोर कसा दिला याच्यावरनं त्याचा अर्थ बदलतो. तर तो जोर अभिषेकवर असेल, अभिषेकने आज मला प्रपोज केलं, तर याचा अर्थ अभिषेक महत्वाचा आहे. अभिषेक म्हणजे कोणतरी खूप काय सेलिब्रिटी आहे किंवा तो त्या वर्गातला सगळ्यात मोठा किंवा भारी मुलगा आहे आणि त्यांनी मला प्रपोज केलं, मग त्याचं मोठेपण येतं. हेच वाक्य जर अभिषेकने आज मला मागणी घातली किंवा आज मला प्रपोज असं आलं तर आजला महत्व येतं. म्हणजे कधीतरी घालणारच होता, कधीतरी प्रपोज करणार आज केलं तर आजला त्यातलं प्राधान्य येतं. ते कसं बोललं जातं हे महत्वाचं आहे. आणि अभिषेकने आज मला प्रपोज केलं म्हटलं तर त्या मीला महत्व येतं की वर्गामध्ये 50 मुली त्या सोडून मला प्रपोज केलं म्हणजे मी किती भारी, तर हा त्यातला भाव येतो. आणि अभिषेकने आज मला प्रपोज केलं असं म्हटलं तर ते प्रपोज कसं काय केलं व असं मनामध्ये येतं की मी तर भाऊ म्हणत होते राखी मी प्रपोज कसं काय आलं. तर हा जो एकाच वाक्यामध्ये जर वेगवेगळ्या शब्दांवर वेगवेगळा जोर देऊन बोललं गेलं, म्हणजे एखादं वाक्य कसं बोललं जातं, टोन काय, मोड काय, व्हॉइस कल्चर काय, तर याच्यावरनं त्याचा अर्थ बदलतो. आणि हा पण या ट्रान्झॅक्शनल अनालिसिसमध्ये एक महत्वाचा भाग आहे. म्हणून आपण मागच्या उदाहरणात जे बघितलं की किती वाजले बघितलं का, त्याचा अर्थ यू आर लेट असा होतो. ही आपल्या भाषेचं काय एका अर्थाने भाषेची पण श्रीमंती आहे आणि भाषेची पण ताकद आहे, तशी ती टोनची पण ताकद असते, ती व्हॉइस मॉड्युलेशनला पण महत्व आहे. तर हे सगळं ट्रान्झॅक्शन मध्ये महत्वाचं असतंच. मग यातलं पुढे जाऊया की इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये हे सगळंच महत्वाचं असतं, पण ट्रान्झॅक्शन अनालिसिस मध्ये शाब्दिक किंवा फेशियल एक्सप्रेशन किंवा शब्दावर शब्द प्रधान अशा अर्थाने ही थेअरी एका अर्थाने आहे. आणि मग त्यातला जो पुढचा की आपण जे म्हटलं की हा मग नेव्हिगेट कसा करायचा, समोर बोलतोय समोरचा करतो हा संवाद नेव्हिगेट, तर सूत्र हेच आहे जे समर्थाने सांगितले, तुटे वाद तो संवाद हितकारी. ज्यातनं वाद तुटेल तो संवाद व्हायला पाहिजे. मग मागच्याच उदाहरणाचा जर पुन्हा आपण रेफरन्स घेतला की जेव्हा
पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये ऍडल्ट इगो स्टेट मधून असं विचारलं गेलं की रिमोट कुठे ठेवलाय, पण उत्तर मात्र चाइल्ड इगो स्टेट मधून आलं की तुम्ही मलाच नेहमी दोष देता, मीच काय रिमोट इकडे तिकडे उचलून ठेवतो का किंवा ठेवते का, मग आता आपले आपली वेळ आहे, आपल्याला बोलायचं आहे, मग आपण काय बोललं पाहिजे की ज्याच्यातनं ही गाडी पुन्हा रुळावर येईल, काय सांगता येईल? कोणीही अनम्यूट करून बोलायला हरकत नाही. पुढची स्लाइड संजय, नेक्स्ट स्लाइड. काय सांगता येईल याच्यावर, काय कसा क्रिएट करता येईल? सिंपलपणाने जर म्हटलं की मला माहित नाही किंवा मग शोधा, असं एक साध्या सरळ ह्याने बोललं तर हा विसंवाद नाही होऊ शकणार. करेक्ट. नाही पण आता झालंय, पहिलं इंटरॅक्शन झाली, म्हणजे पहिले वाक्य बोलली गेली, हे आता गृहित धरायचं. आता पुढे नेहमीच्या जागेवर दिसत नाही म्हणून विचारलं. हा, नेहमीच्या जागेवर दिसला नाही म्हणून विचारला, म्हणजे ऍडल्ट इगो स्टेट मधन आपण रिस्पॉन्ड केलं. बरोबर. तर हे त्या संवादाचं सूत्र आहे जे तुम्ही आता सांगितलं की समोरचा कुठल्याही इगो स्टेट मधन आपल्याला प्रतिसाद आला, पण आपण जर ऍडल्ट इगो स्टेट मधन कंटिन्युअस बोलत राहिलो तर समोरच्याला काही ऑप्शन राहत नाही आणि त्याला सुद्धा ऍडल्ट इगो स्टेट मध्ये यावंच लागतं. हे या सगळ्या ट्रान्झॅक्शनचे एका अर्थाने कोर आहे. तुम्ही तुमची इगो स्टेट चेंज करू शकता. पहिल्यांदा तुम्ही पॅरेंट इगो स्टेट मधनं बोलले, अरे कुठे गेला रिमोट इथला, नेहमी जागेवर ठेवता येत नाही का, जागेवर न कोणी हलवला, असं जे काही बोललं गेलं आणि त्याला रिस्पॉन्स आला की मलाच काय दोष देता नेहमी, मी सुचवतो का, घरात अजूनही चार लोक आहेत, वगैरे वगैरे, मग हे चाइल्ड इगो स्टेट मधून रिस्पॉन्ड आला. जर तुम्ही ऍडल्ट इगो स्टेट मध्ये आले तर एक दोन वाक्यानंतर, चार वाक्यानंतर का होईना, पण समोरच्या व्यक्तीला ऍडल्ट इगो स्टेट मध्ये यावंच लागतं आणि मग तो विसंवादाकडून आपण सुसंवादाकडे आपली इंटरॅक्शन आपण नेऊ शकतो. तर हे यातलं एका अर्थाने सूत्र आहे. मग आपण जेव्हा बोलतो, थोडं पुढच्या स्लाइड मध्ये जाऊया, हे उदाहरण झालं. या ट्रान्झॅक्शन मध्ये असा काही बेसिक रूल नाही आहे की विच इज द बेस्ट इगो स्टेट, पॅरेंट इगो स्टेट इज द बेस्ट इगो स्टेट ऑर चाइल्ड, असं काही याचं सूत्र नाही आहे. तुम्हाला जशी गाडी चालवताना तिन्ही गिअर वापरावे लागतात, तसं पॅरेंट इगो स्टेट, ऍडल्ट इगो स्टेट, चाइल्ड इगो स्टेट हे तिन्ही गिअर वापरून तुम्हाला तुमचा संवाद जो आहे तो नेव्हिगेट करता आला पाहिजे, केला पाहिजे. पण जेव्हा बिझनेस ट्रान्झॅक्शन असतं किंवा जेव्हा बिझनेस कम्युनिकेशन असतं किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी जेव्हा आपण संवाद करतो, तेव्हा इट इज रेकमेंडेड की आपण स्वतःला ऍडल्ट इगो स्टेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर ऍडल्ट इगो स्टेटमधनं संवाद केला तर समोरच्याला पर्याय नाही उरत, दोन चार वाक्यानंतर काय होईना त्याला ऍडल्ट इगो स्टेट मध्ये यावं लागतं आणि मग तुम्ही एका पातळीवर येऊन तो संवाद होतो आणि मग तो तुटे वाद तो संवाद हितकारी असा तो होतो आणि मग त्यातून आपण एका अर्थाने संवादाची श्रीमंती गाठता येते. आणि जाता आता मी एवढंच म्हणेन की आणि हेही जर झालं नाही, म्हणजे हे करून पण समजा नाही झालं संवाद हितकारी, तर काय केलं पाहिजे? तर दादरला एक सरळ बोलण्याचा क्लास आहे, तो लावला पाहिजे. तर इथे आपलं म्हणजे माझी जी मांडणी करायची होती ती झालेली आहे. आता आपल्याकडे प्रश्नोत्तरासाठी थोडा वेळ ठेवलाय. त्यात तुम्ही सांगू शकता कसं वाटलं, कॉन्सेप्ट कशी वाटली, उपयोगी वाटली नाही वाटली, या अनुषंगाने काही मनात प्रश्न आला असेल तर त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो सगळे मिळून. बोला सुनीताजी, तुम्ही बोलताय. हा सर. हॅलो. हा बोला. हा, सेशन चांगलं झालं, टिप्स चांगल्या मिळाल्या की कधीही बोलताना जो संवाद आहे तर तो संवादच कसा राहता येईल
विसंवाद त्याचा होता कामा नये हे ह्याच्यातून कळालं. अजून कोणाला काही ऍड करायचं असेल या सगळ्या विषयाला, धरून मनात काही विचार आले असतील ते सांगायला हरकत नाही. म्हणजे प्रश्नच विचारला पाहिजे असे नाही, विचारला तरी चालेल. आपण सगळे म्हणून बोलूया. कोणी बोलायला हरकत नाही. कम्युनिकेशन स्किल्सचे वगैरे दो पुष्कळ सेशन आम्ही आतापर्यंत केले, पण या तीन स्टेट या नव्याने कळल्या आज. आणि इथून पुढे म्हणजे कम्युनिकेशन करत असताना नक्कीच या डोक्यामध्ये ठेवून आता जास्तीत जास्त चांगला संवाद कसा होईल ह्याचा नक्कीच उपयोग होईल. कारण बॉडी लँग्वेज महत्वाची असते किंवा टोन महत्वाचा असतो वगैरे हे सगळं माहिती होतं, पण या तीन स्टेट नव्हत्या माहिती, त्या आज नव्याने कळल्या. त्याच्याबद्दल धन्यवाद. सुहादी, या अनुषंगाने काही पुस्तकांची नावं सांगता येतील का? किंवा दासबोधाचा जो उपयोग तुम्ही सांगितलाय तो काही सांगता येईल का? नक्कीच आहे. म्हणजे याच ही कॉन्सेप्ट ज्यांनी लिहिली त्यांनीच आय एम ओके यू आर ओके नावाचं पुस्तक लिहिलंय, आणि त्याच्यात अशी खूप उदाहरणं आहेत आणि अशा ट्रान्झॅक्शनची, क्रॉस ट्रान्झॅक्शनची वगैरे पण खूप चांगली उदाहरणं त्यांनी दिली आहे. ते एक चांगलं पुस्तक आहे. किंवा गेम्स नावाचं पुस्तक याच ऑथरने लिहिलं आहे, एरिक बर्नने, तर तेही खूप चांगलं पुस्तक आहे. आणि दासबोध तर आहेच, म्हणजे दासबोधामध्ये तर संवादावर ज्या मी आता काही उभ्या सांगितल्या त्यातल्या रेफरन्स घेऊन, तर त्या आहेत. पण पूर्ण दासबोधच अभ्यास करणार, कारण तो सगळ्या मनालाच उपदेश आहे. आणि हे जे इगो स्टेट आपण म्हणतो या एका अर्थाने मनाच्याच अवस्था आहे, की त्या क्षणी मन आणि बुद्धी याच्या आधारेच आपला संवाद चालतो एका अर्थाने. त्यामुळे पटकन आपण काय बोलावं, कसं बोलावं, कुठे बसावं, दासबोधामध्ये तर मीटिंगमध्ये कुठे बसलं पाहिजे हे सुद्धा लिहिलेलं आहे. कधी बोलावं हे पण लिहिलं आहे, कधी बोलू नये हे पण लिहिलं आहे. म्हणजे अभ्यास होणे प्रकटावे अन्यथा गप्पची बसावे हेही लिहिलेलं आहे. की आपण सगळे शिक्षक प्राध्यापक सगळेच असतो, म्हणजे आपल्याला समूहापुढे बोलावं लागतं, अभ्यास करूनच समोर गेलं पाहिजे हेही त्यांनी सांगितलंय. आणि सभेमध्ये गप्प बोलू नये, बसू नये असंही सांगितलंय. की सभेत जायचं आणि गप्प बसायचं असंही करू नये. ते आपण एका अर्थाने एका सभेमध्येच आत्ता आलेलो आहोत, त्यामुळे आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. मी तर बोललोच आहे इतका वेळ. तो कदाचित त्यांच्यातल्या चाइल्ड रिस्पॉन्ड करत असतो की हो मला माहिती आहे. बऱ्याचदा पॅरेंट इगो स्टेटमध्ये आपण त्याच त्याच गोष्टी परत परत सांगत असतो, त्यामुळे एकदा दोनदा तीनदा चारदा सांगितल्यानंतर पाचव्यांदा मात्र ते असं म्हणू शकतात की हो मला माहिती आहे. तर असं आहे. त्यामुळे आपण आपली इगो स्टेट अकॉर्डिंगली जर चेंज करून म्हणणं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं तो जास्त परिणामकारक होऊ शकतो. प्रयोग करण्याचाच विषय आहे. थँक्यू सर. मे आय ऍड ऑन टू सोमन मॅडम्स क्वेश्चन? प्लीज प्लीज सर. Actually, the child is thinking himself to be an adult state and he is actually into a child state, which is very it is creating a conflict between his both the personalities. So the person who is in front of him has to consider both his states and then he has to respond back. That is what transactional analysis teaches us. And though it seems to be very easy that we are into this state or we are into one state or the other state, but actually while communicating it is really difficult. And we do have long counseling sessions taking this transactional analysis for the people who are actually confused that they are into which state. Just wanted to add that to Soman madam's question, sir. The session was done very well.
and it's a big theory which needs lot of explanation, actually lot of practical communication part also, but you have done it very well in a very short time. So, I'll suggest one thing. You please watch two movies. One, I think it was there in the slide also, the second last slide, Sanjay. There's one movie called Ek Ruka Hua Faisla, a Hindi movie. Hai. And there is one movie in English, which is called 12 Angry Men. If you watch these two movies as a homework, you will see how this transactional analysis has been effectively used in practice. And it's a movie. So, the 2-hour movie, Ek Ruka Hua Faisla, Anu Kapoor hai, Rajat Kapoor hai. Please watch that movie. You will like okay, it. Okay, sir. Thank you, sir. Thank you, definitely. Thank you, sir. Very nice session. Thank you for answering the questions. Thank you very much. Danyal.